आता नारायण राणे यांच्या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आहे. नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. 3 महिन्यात अवैध बांधकाम पाडा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे अधीश बंगला प्रकरणी नारायण राणेंनी जी याचिका दाखल केली होती ती याचिका आता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळे 3 महिन्यात तुमचं अनधिकृत बांधकाम पाडा असे निर्देश आता सर्वोच्च न्यायालयानं दिले. नारायण राणे यांच्या मुंबईतल्या अधीश बंगल्याबाबत खरं तर महापालिकेनं सुद्धा आधी अनधिकृत बांधकाम म्हटलं होतं. मात्र या सगळ्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, कोर्टानं नेमकं काय म्हटलं? कोर्टाने नारायण राणे यांना 3 महिन्याची मुदत दिलेली आहे अवैध बांधकाम पाडण्यासाठी आणि नारायण राणे यांची याचिका देखील फेटाळलेली आहे. आपण जर पाहिलं तर हायकोर्टाने 10 लाख रुपयाचा दंड राणे यांना केला होता. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांना मोठा धनका बसलेला आहे. खास बाब यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की राणे हे त्यांच्या घराबाबतीत खूप संवेदनशील होते आणि त्या संवेदनशीलमुळेच ते सर्वोच्च न्यायालयात देखील आले होते. आणि आता यामुळे राणे यांना मोठा धक्का तर बसलेलाच आहे, पण याचे पडसाद जे आहेत ते राजकारणावरती देखील उमटल्याचे आपल्याला पाहायला मिळतील. कारण राणे यांच्या घरापर्यंत ही गोष्ट गेली आहे. त्यांचं याच्या संदर्भात असं मत आहे की ही राजकीय हेतूपुरती या संदर्भात सगळी कारवाई झाली असं त्यांचं वारंवार त्यांनी सांगितलं होतं. आणि आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर ते कुठेतरी यामुळे मोठा दणका त्यांना आता बसणार आहे असंच पाहायला मिळतं. नक्कीच आता नारायण राणे पुढचं पाऊल काय टाकतात हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद शिवाजी माहितीसाठी.